हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि यामधील सोडवलेलं स्पष्टीकरण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करायला विसरू नका. चला तर मग आपण एक सराव प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष सोडवायला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी पेपर क्रमांक 2 म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पेपर सोडवणार आहे. त्यामध्ये प्रश्न आहेत 75, वेळ असेल आपल्याला 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटे आणि प्रश्न गुण असतील 150. आता प्रथम त्यामध्ये आपण इंग्रजी विभाग घेणार आहोत ज्यामध्ये असतील आपले 25 प्रश्न 50 गुणांसाठी. आता या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचूनच तुम्ही सोडवायचा आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स दिलं आहे, फेब्रुवारी फॉलोज डॅश डॅश इन द कॅलेंडर इयर. फेब्रुवारी कोणत्या महिन्यानंतर येते असं विचारलेलं आहे, तर कोणत्या, जानेवारी. हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स. कॅपिटल लेटर्स बघा या ठिकाणी कोणकोणते आलेले आहेत, म्हणजे कोणते असायला पाहिजे होते, इथं चुकीचं केलेलं आहे त्यांनी. राजू सेड व्हॉट, व्हॉटमधील W असायला पाहिजे कॅपिटल. त्यानंतर ए गर्ल लाईक स्मिता, स्मितामधील हे नाव आहे, नाऊन आहे, त्यामुळे इथला यससुद्धा कॅपिटल पाहिजे. वर्किंग इन अ शॉप. तर अशा पद्धतीनं बघा, आणि या ठिकाणी ए सुद्धा इथं काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे, म्हणजेच 3 शब्द जे आहेत ते या ठिकाणी अक्षर या ठिकाणी कॅपिटल पाहिजे होते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न 3, चूज द करेक्ट अल्टरनेटिव. माय नंबर इज 20 इन द रो, सो आय एम डॅश डॅश इन द रो. सो आय एम 20, म्हणजे कोणता ऑप्शन येईल बघा बरं, 20 ऑप्शन 3. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे, ही ब्लिंक्स हीज, काय ब्लिंक्स करत असतं, तर आईज, ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द शेप गिवन इन द पिक्चर. गिवन पिक्चर इज अ हियर, सो शेप इज कोन, ऑप्शन 1. क्वेश्चन नंबर 6, ऑब्झर्व द पिक्चर अँड सेलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव. लुक हियर दिस पिक्चर, देअर इज अ काऊ डॅश डॅश द ट्री. इथं काऊ आहे, कुठे बसलेले, झाडाच्या खाली, म्हणून काय येईल आपलं ऑप्शन, अंडर द ट्री, म्हणजे ऑप्शन 3. क्वेश्चन नंबर 7, चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. बघा या ठिकाणी विल नॉटला ओंट लिहिलं जातं, बरोबर आहे. त्यानंतर शाल नॉटला शालंट लिहिलं येतं, तर हे चुकीचं आहे. लेट अस, लेट्स बरोबर आहे. हॅव नॉट, हॅवंट, हेही बरोबर आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म त्या ठिकाणी शोधायचे आहेत आपल्याला. तर चुकीचं विचारलेला इनकरेक्ट पेअर ऑप्शन नंबर 2. 8th क्वेश्चन, फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. दे डॅश डॅश गारमेंट्स इन द डॅश डॅश. दे सेल, या ठिकाणी विकणे, म्हणजे सेल म्हणजे विकण्याचा सेल असेल, SELL, गारमेंट्स इन द सेल, पर्याय क्रमांक 3. 9th क्वेश्चन बघा, सेलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. द सन इज ऑलवेज इन द वेस्ट डायरेक्शन ॲट 6 PM. 6 PMला सन कोणत्या डायरेक्शनला असतो, वेस्ट, ऑप्शन 2. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 10-12, इन्स्ट्रक्शन दिले आहेत, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पॅसेजवरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पॅसेज तुमच्यासमोर दिलेला आहे, आपण डायरेक्ट क्वेश्चन घेऊया. हाऊ मेनी डकलिंग्स आर मेन्शन इन द पॅसेज. किती डकलिंगचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, तर या ठिकाणी 7. फाइंड द ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज. कोणता ऑर्डिनल नंबर आलेला आहे या ठिकाणी, 7th, ऑप्शन नंबर 2. फाइंड द अपोजिट ऑफ द वर्ड सेम फ्रॉम द पॅसेज.
सेमचा काय येईल? डिफरंट, ऑप्शन नंबर थर्ड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव टू कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरची चेन आपल्याला कम्प्लीट करायची. पॅन, पेन. आता त्यानंतर बघा काय येईल इथं. पाट तर येऊ शकणार नाही, पॉटर येईल, त्यानंतर पुल, म्हणजे ऑप्शन टू. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव फॉर द सेंटेन्स गिवन बिलो. सेंटेन्स गिवन आहे, प्लीज गिव मी डॅश डॅश वन रुपी नोट. काय येईल या ठिकाणी? आर्टिकल आपल्याला द्यायचं आहे, प्लीज गिव मी अ वन रुपी नोट, ऑप्शन फोर. 15 क्वेश्चन, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. डॅश डॅश द प्लांट्स रेग्युलरली. वॉटर म्हणजे पाणी देणे, वॉटर द प्लांट्स रेग्युलरली. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द डिफरंट साऊंड ऑफ द लेटर सी फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. आता बघा या ठिकाणी इथं कार्ट वाचलं जातं, याला काउंट म्हणजे या ठिकाणी सीचा कच उच्चार आहे, या ठिकाणी कच आहे. इथं मात्र सेंटर दिलेला आहे, स उच्चार केलेला आहे सीचा, आणि इथं कार्ड म्हणजे डिफरंट कोणता आहे? सेंटर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव. युसुफ इज रीडिंग अ न्यूजपेपर. हिज ब्रदर वॉन्ट्स टू कॉल हिम फॉर द डिनर. ही रिक्वेस्ट्स कसा करेल तो रिक्वेस्ट बघा. तर ऑप्शन नंबर एक्सक्यूज मी ब्रदर, ऑप्शन नंबर टू. क्वेश्चन 18, फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द मेसेज गिवन बिलो. डॅश डॅश प्लांट्स नॉट गार्बेज. या ठिकाणी काय करायचं आपल्याला? करेक्ट वर्ड चूज करायचं आहे इथून. तर या ठिकाणी येणार आहे आपल्याला योग्य वर्ड ग्रो, ऑप्शन नंबर थ्री. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला ती वर्ड दिसणार आहे. फाइंड द सेंटेन्स विथ द इनकरेक्ट पंक्चुएशन मार्क. इनकरेक्ट विचारलेलं आहे. हाऊ आर यू या ठिकाणी क्वेश्चन विचारलेलं आहे, म्हणजे हेच चुकलेलं आहे. हाऊ नाईस इथेही बरोबर आहे. व्हॉट अ सरप्राईज हेही बरोबर आहे. आर यू क्रेझी हेही बरोबर आहे, म्हणजे रॉंग कोणता? इनकरेक्ट, ऑप्शन नंबर फर्स्ट. त्यानंतर क्वेश्चन 20, सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. ग्रोल, क्लक, बज आणि स्क्वील. आता या ठिकाणी येणार आहे करेक्ट उत्तर, म्हणजे ते म्हणजे क्रोक, कारण हे सगळे काय आहेत? आवाज आहेत, साऊंड्स आहेत. त्यानंतर बघा पुढे, सेलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव. ही डॅश डॅश अ लेटर यस्टरडे. ही आता यस्टरडे लेटर लिहिल्यामुळे हा पास्ट टेन्स झाला, म्हणजे ही रोट, ऑप्शन नंबर टू. रुबी मीट्स हर फ्रेंड ॲट द लंच टाईम. हाऊ विल शी ग्रीट हिम. चूज द करेक्ट ऑप्शन. तर ती त्याला काय म्हणणार आहे? कधी भेटलेली आहे ती? लंच टाईमला, म्हणजे दुपारी. तर ती काय म्हणेल? गुड आफ्टरनून, ऑप्शन फोर. फाइंड द पंक्चुएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. कोणतं मिस झालेलं आहे बघा पंक्चुएशन मार्क. ही सेड इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. आता या ठिकाणी काय मिसिंग झालेलं आहे बरं? तर एक तर अपोस्ट्रॉफी झालेला आहे. कुठं असायला हवं होतं? इट आणि यसच्या मध्ये, इट्स असं या पद्धतीने. त्यानंतर बघा 24 क्वेश्चन, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव. व्हॉट इज द गर्ल डुईंग. काय करत आहे मुलगी? साफ करत आहे, झाडू मारत आहे, म्हणजेच या ठिकाणी काय येईल? स्वीपिंग, ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द रीडर गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन. यू ओपन युअर माउथ टू डू इट. इट शोज यू आर स्लीपी. व्हॉट इज इट? तर या ठिकाणी काय असेल? ऑप्शन नंबर दोन, यॉन, म्हणजेच काय? जांभळी. बघा त्यानंतर आता विभाग दोन, इंग्रजी विभाग संपलेला आपला आता बुद्धिमत्ता चाचणी, ज्यामध्ये असतील 50 प्रश्न 100 गुणांसाठी. 26 ते 30 सूचना दिल्या आहे बघा. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध असेल तसाच तिसऱ्या आणि चौथ्याचा असणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील. आता कर्मवीर ही भाऊराव पाटलांना दिलेली उपाधी आहे किंवा उपमा आहे. तर बिरसा मुंडा यांना काय म्हणून ओळखलं जातं? जननायक, ऑप्शन फोर. गाय हंबरणे, गाईचा आवाज दिलेला आहे, तसं माकडाचं काय असतो? बुबुकार. त्यानंतर बघा 28 काय दिलेलं आहे.
आता इथं ए जर आपण कन्सिडर केला तर त्याची ही पाण्यातील प्रतिमा आहे, टीची ही पाण्यातील प्रतिमा आहे, म्हणजे वरील ज्या आहेत त्या पाण्याच्या प्रतिमा आहेत आणि खालील ज्या दिलेल्या त्या आरशातील प्रतिमा. तसंच आपल्याला यांचंही करायचं आहे. आता या दोघांच्या पाण्यातील प्रतिमा असतील, हे दोन आहेत, पण यांच्या आरशातील प्रतिमा पण आपल्याला बघावं लागतील. याची आरशातील प्रतिमा हीच असेल आणि याची ही, म्हणजे ऑप्शन फर्स्ट. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. 42चा संबंध दिलेला आहे 10शी, आता तो कसा असेल ते आपण बघूया. आता यांच्या अंकातील गुणाकार आणि फरक बघूया आपण. 4 × 2 किती होतात? 8, आणि 4 वजा 2 6, 4 वजा 2 2. तर फरक म्हणजे बघा, 4 वजा 2 अधिक 4 × 2, म्हणजे हे जे अंक आहे, संख्या आहे, त्या संख्येतील अंकाचा फरक अधिक यांचा गुणाकार म्हणजे 10. तसं 9 आणि 3 करूया आपण. 9 वजा 3 अधिक 9 × 3, 9 वजा 3 काय येणार आहे? 6 अधिक 9 × 3 27, मग 27 आणि 6 किती होतं? 33, ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन. 8 64 तसं 5 काय येईल म्हटलेलं आहे. आता पटकन आपल्याला बघितल्या बघितल्या कळतं 8 चा वर्ग 64 आहे, पण इथं 5 चा वर्ग 25 दिलेला नाही ऑप्शनमध्ये, त्यामुळे इथं लॉजिक बसेल का ते? नाही. तर दुसरं आपण बघूया. या ठिकाणी बघा 8, आता इथं लॉजिक काय लागणार आहे? आता या दोघांची बेरीज केली, 6 अधिक 4 केली तर किती होणार आहे? 10 वजा 2 केले तर किती येतं? 8. म्हणून या ठिकाणी 6 4 घेतले. मग अशा कोणत्या दोन अंकांची बेरीज वजा 2 केल्यानंतर 5 येतं ते आपल्याला बघायचं. आता 61 घेतला आपण. 61 6 अधिक 1 7 होतात, वजा 2 केलं किती येतं? 5. म्हणजेच काय, आपलं 61 हे उत्तर अगदी बरोबर आहे. दुसरा तुम्ही लॉजिक लावून बघा, ते त्या ठिकाणी ऑप्शन येणार नाही. प्रश्न 31 आणि 32 साठी सूचना दिलेली आहे बघा. खाली प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची. आता बघा या ठिकाणी याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती म्हणजे फक्त 2 आहे. इथं मधल्या हे जे लाईन आहेत त्या कमी आहेत, इथं पूर्ण उलटी दिलेली आकृती. चला पुढील प्रश्न घेऊया. या प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती म्हणजे ऑप्शन नंबर 3. प्रश्न 33 बघा. लाल, पिवळा, निळा, हिरवा व गुलाबी या रंगाच्या पताका याच क्रमाने लावल्या आहेत, तर पिवळ्या रंगाची पताका पुढीलप्रमाणे कोणत्या क्रमांकावर येईल? आता या ठिकाणी बघा, लाल, पिवळा, निळा, हिरवा किती आहे? टोटल 5 आहेत. मग 5 काय करावं लागेल? आपल्याला ऑप्शनला भागावं लागेल, आणि 5 भागल्यानंतर त्या ठिकाणी किती उरायला पाहिजे? लाल आणि पिवळा म्हणजे 2 उरायला पाहिजे, त्यानंतरच आपला तिथं कलर येणार आहे. आता या ठिकाणी जर आपण 5 जर भागलं, बघा याला जर 5 भागलं आपण, तर इथं 2 उरतात म्हणजे पिवळा कलर येतो. इथं जर 5 भागलं तर 3 उरतात, त्यामुळे हा येणार नाही, इथं निळा कलर येईल. म्हणून याला जर 5 जर भागलं तर 2 बाकी उरते, म्हणून या ठिकाणी हा 87 ऑप्शन बरोबर आहे. इथं 4 उरतात, इथं 3 उरतात, म्हणजे आपलं करेक्ट उत्तर कोणतं आहे? 2. एका रांगेत राजेंद्र मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 23 आहे. याच रांगेत डावीकडून 25 क्रमांकावर उभ्या असणाऱ्या विश्वासचा रांगेत उजवीकडून कितवा क्रमांक असेल? आता मध्यभागी 23 आहेत म्हटल्यानंतर टोटल मुलं किती झाले? 22 आणि 22 44, म्हणजे 45 मुली झालेली आहेत. आता त्यानंतर 45 त्याचा जर नंबर असेल, टोटल मुळे 45 आहेत. आता 25 म्हटलेला आहे, डावीकडून 25, म्हणजे इथं 23 असेल तर इकडं 24 आणि 25, म्हणजे टोटल इकडं मुलं 22 आहेत. तर उभ्या असणाऱ्या विश्वासचा रांगेत उजवीकडून क्रमांक कितवा असेल? टोटल इकडं 22 मुलं आहेत म्हटल्यानंतर इथं तर इकडं किती असतील? 20 असतील, म्हणजे क्रमांक कितवा आला मग त्याचा? 21, काय हा 21 आणि हा 22, म्हणजे इथं विश्वास उभा असेल, म्हणून आपलं उत्तर असेल 20 21. त्यानंतर बघा, शाळेतून घरी जात असताना राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळत होता. आता या ठिकाणी बघा, राजनंदिनी इथं उभी आहे, तिच्या डावीकडे सूर्य मावळत होता, म्हणजे या ठिकाणी पश्चिम दिशा आहे.
इकडं पूर्व झाली. राजनंदिनी काटकोनात एकदा उजवीकडे वळली. आता ही इथं उभी आहे, एकदा तिनं काय केलेलं आहे, उजवीकडे वळलेलं आहे. तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? उजवा हात दक्षिणेला असेल आणि डावा हात वरती उत्तरेला असेल. पण आपल्याला विचारलेला उजवा हात, त्यामुळं आपलं उत्तर असेल दक्षिण. बघा पर्याय क्रमांक 2. सोनलचा तिसरा वाढदिवस 19 सप्टेंबर 2024 रोजी गुरुवार होता, तर तिच्या 12व्या वाढदिवशी कोणता वार असेल? आता या ठिकाणी बघा काय करायचं आहे, 2004 पासून 12वा वाढदिवस कधी येईल ते बघूया. आता तिसरा वाढदिवस आहे इथं, तिसरा 2004ला आहे. त्यानंतर बघा 2005ला चौथा येईल, पाचवा, सहावा, सातवा. बघूया आपण अगोदर असं लिहूया, 4 5 6 7 8 9 10 11 12. आता इथं हा चौथा झाला, हा पाचवा, हा सहा, सात, 8 9 10 11 आणि हा 12वा वाढदिवस, म्हणजे किती, 2013ला. 2013ला तिचा 12वा वाढदिवस असेल. तर कोणता वार विचारला, या दिवशी कोणता होता, गुरुवार होता. आता बघा या ठिकाणी दोन लीप वर्ष आलेले, एक 2008ला आणि 2012ला. त्यामुळं काय होईल, आता बघा वार किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता हा तर धरलेला आहे, म्हणजे या ठिकाणी 11 वार आपल्याला याला सोडून द्यायचं आहे. म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. गुरुवारपासून आपल्याला काय करायचं आहे, 11 वार पुढं जायचं आहे, 11 वार पुढे जायचं आहे. कोणता येईल बघा, आता शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. या ठिकाणी कोणता वार असेल, सोमवार, म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने कॅलेंडरचे गणिते सोडवायचे आहेत. त्यानंतर बघा 2020चा प्रजासत्ताक दिन शनिवारी साजरा करण्यात आला, तर त्या महिन्यात पुढीलपैकी कोणता वार फक्त 4च वेळा येईल म्हटलेला आहे. आता बघा या ठिकाणी 26 तारखेला प्रजासत्ताक दिन असतो, त्या दिवशी होता शनिवार. 27 28 29 30 आणि 31 हे जे 3 दिवसाचे तारखेचे वार आहेत ते 5 वेळा येतात आणि इतर 4. मग या दिवशी बघा कोणता वार होता, हा शनिवार, नंतर रविवार, हा सोमवार, म्हणजे इथं मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 5 5 वेळा येणारे वार आहेत, त्यामुळे हे सोडून जो ऑप्शन असेल ते आपलं उत्तर असेल. बघा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, म्हणजे राहिला कोणता, शुक्रवार. तर शुक्रवार या ठिकाणी 4 वेळा आलेला असेल. त्यानंतर बघा पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर आपल्याला निवडायचं आहे. फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकाची बेरीज किती आहे, फक्त एकाच आकृतीत असणारे. आता बघा हा 5 एकाच आकृतीत आहे, इथं 9 आणि 2 एकाच आकृती आहेत. त्यानंतर बघा हा चौकोन एकाच आकृतीत असणारा 4 आहे, म्हणजे ह्या 5 लंबवर्तुळ, 9 2 वर्तुळ आणि 4 चौकोन यांची बेरीज करायची आपल्याला. 5 आणि 9 14 14 आणि 2 16 16 आणि 4 20 ऑप्शन नंबर 4. अगदी सोपा प्रश्न विचारला होता. त्यानंतर पुढील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे. आता बघा या ठिकाणी इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, आता इथं बघा लॉजिक दिलेलं आहे. इथं आपण घन करूया, पहिल्या लाईनचा आपण बघतो आहे, आडव्या लाईनचा. 2चा घन अधिक 4चा घन किती येतं बघा, 2चा घन 8 आणि 4चा घन 64 यांची बेरीज करायची आहे. किती येते बेरीज, ती येते 72 भागिले 2 करायचं आहे. आता आपल्याला किती येतं, 36, म्हणजे या बाजूच्या संख्यांच्या घनांची बेरीज भागिले 2. इथंही तेच केलेलं आहे बघा, 1चा घन 1 7चा घन 343 अधिक 1 44 भागिले 2 या ठिकाणी 172 येतं. आता या ठिकाणी कोणता ऑप्शन घेतला, तर 5चा घन आपल्याला माहिती आहे किती, 125. आता 76ची दुप्पट करायची आपल्याला, 76ची दुप्पट केल्यानंतर किती यायला पाहिजे, 152 यायला पाहिजे.
मग ही संख्या येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता 152 मधून 125 जर आपण वजा केले तर एक घन संख्या येईल, त्याचं घनमूळ घ्यायचं आहे आपल्याला. आता 12 मधून 5 गेले, 7 राहिले, त्यानंतर 5 मधून 3 गेले, 2, आणि इथं 0, म्हणजे 27. हा 27 आता याचं घनमूळ काढायचं आपल्याला, किती येईल? 3. पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर बघा, पुढील वर्तुळाचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ती पर्यायातून शोधायचे. आता इथं काय येईल बघा, ही बाजूचे जे अंक असतात त्यांचा काहीतरी संबंध असतो, जी मधली संख्या येत असते. आता प्रथम काय करूया, आपण एक लॉजिक लावून बघूया. आपण 9 गुणिले 4 करूया आणि अधिक 8 गुणिले 8 करूया. 9 चौक 36, 8 8 64 बरोबर 100. आता इथं 10 दिलं आहे, म्हणजे काय केलं असेल? याचं वर्गमूळ काढलं असेल. याचं वर्गमूळ म्हणजेच 10, ही मधली संख्या आली. आता हेच लॉजिक इथं लागते का बघूया. आडव्या संख्येचा गुणाकार बाह्याच्या, 12 गुणिले 6 अधिक 8 गुणिले 9, 12 सख्खे 72 अधिक 9 8 72 बरोबर 144. त्याचं जर वर्गमूळ काढलं तर किती येतं? 12. तर अशा पद्धतीनं हेच लॉजिक आपलं लागणार आहे. त्यामुळं आता आपण डायरेक्ट मधली संख्या काढूया. आता बघा, आडव्या संख्या आहेत 9 आणि 9, 9 गुणिले 9 अधिक उभ्या आहेत 5 गुणिले 8, 99 81, 8 5 40 यांची बेरीज करा. आता किती आली? 121. 121 वर्गमूळ किती येतं? 11. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय 1. बघा, आता प्रश्न 41 ते 45 साठी सूचना दिलेली आहे. प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत, त्याचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार करा. तर त्या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडायचं आहे. तबेला, खुराडे आणि गोठा. आपल्याला पटकन लक्षात येते की हे प्राण्यांचे निवाऱ्याचे नावे आहेत. तर या ठिकाणी काय येईल मग? इथं तबेला घोडा, कुराडे कोंबडा आणि गायचा गोठा आहे. तर इथं घोड्याचा पागा या ठिकाणी येईल, पण तबेला आणि पागा एकच शब्द आहे, त्यामुळे आपलं उत्तर असेल 3 नंबरचा पागा. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, सप्टेंबर, एप्रिल, जून. आता सप्टेंबर, एप्रिल, जून हे 30 दिवसांचे दिवस आहेत, त्यामुळे इथं 30 दिवसांचा दिवस असणारा महिना आहे नोव्हेंबर. त्यानंतर बघा, पुढे अशा काही संख्या दिलेल्या आहेत, त्यांचा काय संबंध आहे ते बघायचं आहे. आता शेवटच्या जे 2 अंक आहेत त्यांचा गुणाकार मध्ये लिहिला आहे. 4 गुणिले 5 20, 6 गुणिले 7 42, 8 9 72. तसं कुठं झालेलं आहे बघूया. आता 5 7 35 म्हणजे हा नाही, 7 3 21 म्हणजे हाच आहे पर्याय क्रमांक 2. आता इथं पुढचे करून बघा तुम्ही, चुकीची दिसतात आपल्याला. त्यानंतर प्रश्न 44 बघा, 512 आणि 64 दिलेला आहे. पटकन लक्षात येतं आपल्याला की ही घन संख्या आहेत. आता 512 हा 8चा घन आहे आणि हा 4चा घन आहे. इथं 6चा घन आहे आणि हा 6चा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी 8चा घन 8चा वर्ग असं केलं तरी आपल्याला या ठिकाणी चालेल. म्हणजे हा 8चा घन हा वर्ग, म्हणजे एका संख्येचे घन आणि वर्ग आहेत. आता इथं 3चा घन आणि 3चा वर्ग, 8 6 आणि 3. तसं इथं बघायचं आहे आपल्याला. पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला लक्षात येतं की हा 1चा घन आणि 1चा वर्ग हा एकच असतो, त्यामुळे पुढेचे ऑप्शन आपल्याला बघण्याची गरज नाही. उत्तर आपलं पर्याय 1. 45 प्रश्नाचं बघा आता. तर बघा, या ठिकाणी असं लॉजिक आहे 45 प्रश्नामध्ये, जो बाहेरील चौकोन आहे तो या ठिकाणी सेंटरला दिलेला आहे आणि जो सेंटरचा आहे तो 2 आणि 3 नंबरला घेतलेला आहे. तर आता आपण ही आकृती बघूया. आता बाहेरील जी आकृती आहे ती काय आहे? त्रिकोण. म्हणजे त्रिकोण ऑब्व्हियसली कुठं येईल? 2 नंबरला येईल. आणि हा जो वर्तुळ आहे तो या ठिकाणी काय राहणार आहे? मध्येच राहणार आहे, तिसरी आकृती वेगळी. त्यामुळे आपलं उत्तर 3 असेल. आणि हा जो चौकोन आहे तो बाहेरच्या बाजूला जाईल.